महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी सीएनआय महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमची बातमी जलद पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सीएनआय महाराष्ट्र न्यूज तुमचे आमचे सर्वांचे। सत्रह एप्रिल रोजी अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सदाशिवराव लोखंडे, विद्यमान आमदार आशुतोष काळे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, जिल्हाधिकारी साहेब यांनी कोपरगाव येथे कोरोना आढावा बैठक घेतली। त्यात विद्यमान खासदार मागील आणि आताच्या कोरोना लाटेत मोजून 2 ते 3 वेळेस कोपरगावमध्ये आले, त्यात त्यांच्या निधीतून कुठलीही मदत त्यांनी दिली नाही। आज पेशंटला बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर कुठलीही सुविधा मिळत नाही हे खासदार अचानक प्रगट होतात। या महामारीत माणसे मरत आहेत, मेल्यानंतर त्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नाहीत, म्हणून खासदार निधीतून आता कोपरगावकरांसाठी लाकूड तरी पुरवा, नाहीतर सुविधा पुरवायच्या नसतील तर आम्हाला आता विष तरी द्या। ही मागणी संतोष गंगवाल, मनसे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, दिव्यांग अध्यक्ष योगेश गंगवाल यांनी केली आहे। सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी मीडिया प्रतिनिधी अमीन शेख, ब्युरो चीफ अहमदनगर। आज कोपरगावात पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांची आढावा बैठक होती, त्यासाठी खासदार सदाशिवराव लोखंडे यांचंही आगमन त्या बैठकीत झालं होतं। करोनाचा काळ जसा 1.5 वर्षापासून चालू आहे, तसं खासदारांचं आगमन या कोपरगाव शहरामध्ये 2 ते 3 वेळेसच झालं। मागच्या वेळेस आम्ही खासदार साहेबांना पत्राद्वारे विनंती केली होती की कोपरगाव ग्रामीण रुग्णालयासाठी व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन बेड, कार्डियक ॲम्ब्युलन्स याची आपण व्यवस्था करावी। मागच्या वर्षीचं पत्र आमचं त्यांनी अक्षरशः केराच्या टोपलीत फेकलं, त्याचा कुठेही परत आमच्याकडं त्यांनी हे केला नाही। आज पुन्हा आम्ही त्यांना विनंती केली की आपल्या खासदार निधीतून किमान कोपरगावात आपण औषधालय म्हणजे जे औषधं उपयोगी साहित्य ते तुम्ही पुरवा। आज करोनाची परिस्थिती कोपरगावात अतिशय भयानक झालेली आहे आणि यात सर्वसामान्य आणि अति गरीब हा भरडल्या जाऊ राहिला। रोजच्या जवळजवळ 5 ते 10 डेट या करोनामुळं या ठिकाणी होत आहे, काहींना पैशाअभावी उपचार मिळत नाही आहे। म्हणून आम्ही आज खासदारांना विनंती केली की आपल्या खासदार निधीतून तुम्ही काहीतरी साहित्य या ग्रामीण रुग्णालयाला पुरवा। जर तुमचा खासदार निधी जर आमच्या कोपरगाव तालुक्याच्या कामी आला नाही तर त्याला काय चाटायचा का? जर तो निधी तसाच परत गेला तर त्याचा उपयोग काय आणि तुम्ही खासदार असून उपयोग काय? ही विनंती आज आम्ही त्यांना केली। आणि जर तुमचा निधी या कोपरगाव तालुक्याला मिळत नसेल तर आमची तुम्ही लाकडाची तरी व्यवस्था करा, नाही लाकडं तर आम्हाला पॉइझन देऊन मारा, आता आमची तीच वेळ आलेली, कारण आमच्याकडे पैसे नाही, आता सगळं संपलं। राजकारण बाजूला ठेवा, आम्ही राजकारण करीत नाही साहेब। आज तुम्ही शिर्डी लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, आज तुम्ही दिल्ली ज्यावेळेस जातात हा शिर्डीचा खासदार आहे, म्हणून अख्खा भारत तुमच्याकडं एक जबरदस्त अशा कटाक्षाने बघतो की हा शिर्डीचं प्रतिनिधित्व करतो। साहेब आपण जर 10-20 उद्योगपती जर कधी धरलेत त्यांच्या जर याच्याने त्यांना तुम्ही विनंती केली तर ते 10-20 उद्योगपती अख्खा शिर्डी मतदारसंघात हॉस्पिटलच्या हॉस्पिटल उभं करतील, व्हेंटिलेटर बेड उभे करतील, कार्डियक ॲम्ब्युलन्स तुम्हाला देतील। तुम्ही विनंती त्यांना करा, आम्हाला राजकारण नको साहेब, राजकारण तुम्ही करा, राजकारण तुम्ही करा। आम्हाला आमच्या गरिबांचे प्राण वाचवायचे साहेब, त्यांना कुठंतरी मदत झाली पाहिजे। आमचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड असतील, आमचे योगेश गंगवाल असतील, मी स्वतः असेल, रात्री 2-2 वाजता आम्हाला फोन येतात, साहेब बेड द्या, रेमडेसिवीर द्या, आम्ही पळतोय साहेब, आम्ही तिथं राजकारण नाही करत आहे साहेब। प्लीज तुम्हाला हात जोडून विनंती साहेब, राजकारण नको, आमच्यासाठी मदत करा, एवढीच विनंती। आज कोपरगाव शहरामध्ये आढावा बैठक झाली, त्या आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री, खासदार साहेब, आमदार साहेब, माजी आमदार हे सगळे उपस्थित होते। आम्ही खासदार साहेबाला एक विनंती केली, त्यांना एकच सांगितलं आम्ही का कोपरगाव शहरामध्ये कोरोनाने रोजचे 2 ते 3 पेशंट रोज जाऊ राहिले, आज अक्षरशः त्यांना अंतविधी करण्यासाठी लाकडंसुद्धा राहिलेली नाही। शेवटी आम्ही त्यांना कळकळून सांगितलं, साहेब जर तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही आम्हाला स्वतः पॉइझन द्या, हे तुमचं एक कोपरगाव शहराला किंवा शिर्डी मतदारसंघामध्ये हे चांगलं तुम्हाला लाभल्या जाईल, ही कळकळीची त्यांना विनंती केली। आणि त्यांच्या अक्षरशः आमचे उपजिल्हा अध्यक्ष संतोषभाऊ गंगवाल, मी त्यांच्या अक्षरशः पाया पडलो
आणि त्यांना कळकळून सांगितलं साहेब आम्हाला तुम्ही काही देऊ नका शेवटी आम्हाला तुम्ही पॉइजन द्या एवढं त्यांना सांगितलं जेव्हा